आता कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून जे आमच्यापासून जे काही थोडं माणसं नाराज झालेले होते ऊस पेमेंटच्या संदर्भात, वाहतूकदाराच्या पेमेंटच्या बाबतीत, आता आम्ही सगळे देणे दिलेत. ह्या आठवड्यात 4-8 दिवसाच्या फरकावर वाहतूकदाराचं पेमेंट जाणार आहे, कर्मचाऱ्यांच्या पगारीसुद्धा दिल्या जाणार आहेत. त्यासाठी दिदी साहेबांचा अहोरात्र प्रयत्न चालू आहे, तुम्हाला एक माहिती सगळ्यांना. आणि गेल्या 10 वर्षातला खऱ्या अर्थानं अनुशेषच म्हणता येईल त्या विकासाचा. आणि ती विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निष्क्रिय लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी हा कार्यकर्ता मेळावा आहे. आणि ह्या कार्यकर्त्याच्या मेळाव्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला योग्य कोण आणि कामाची खरंच जाण असलेलं नेतृत्व कोण ह्यासाठी हितकूज साधण्यासाठीच म्हणून कार्यकर्ते मेळाव्याचं आयोजन प्रमुख या भागातला प्रश्न गेल्या 10 वर्षापासून एकही सुटलेला नाही. माजी आमदार नारायणाबा पाटील त्यांनी सांगावा, मी ह्या भागातला रस्ता स्वतःला म्हणतेत ना मी रोड किंग आहे, त्यांनी सांगायचं पूर्व भागातल्या एकाही रस्त्यावर कुठं एक पाठीवर खडी टाकली आहे का, एक मोठं विकासाचं कुठलं ठोस नाव घेऊन निघण्यासारखं एखादं काम झालं आहे का, त्यांनी सांगावं. आणि विद्यमान आमदारांनी बी सांगायचं. आमच्या भागातल्या सिना कोळगाव धरणग्रस्तांचा 732 कुटुंब आहेत. 732 कुटुंबात साधारण 5 माणसं जरी पकडली तरी साधारण 3 लोकसंख्या किती असते. गेल्या 20-25 वर्षापासूनचा हा ज्वलंत प्रश्न आहे, आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्या प्रश्नासाठी आम्ही धरणग्रस्त सातत्याने झगडतो. संजय शिंदे आमदार आहेत आत्ता विद्यमान, त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याकडे एक बैठक लावली, रणजितसिंह मोहिते पाटलांनी एक लावायची. आणि आत्तापर्यंत आमच्या तोंडाला पान फुसून ह्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी नुसतं आमचं खेळणं केलंय आणि दिशाभूल करण्याचं काम केलंय. त्यामुळं आम्हाला आता आमचं एकच अजेंडा आहे, आमच्या हक्काचा आणि आमच्या प्रश्नाची जाण असलेला उच्च शिक्षित सर्व क्षेत्रातली माहिती असलेले कणखर नेतृत्व म्हणून रश्मी दिदी बागल आहेत. आणि त्यांच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करून त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी मेहनत करणार आहे. आणि नक्कीच पूर्व भागामधून इतर उमेदवारापेक्षा निश्चितपणानं रश्मी दिदी बागल जास्तीत जास्त मताधिक्य कसं घेतील ह्यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे. आज बागल गटात प्रवेश झाला, कुठल्या गटाचा काय नारायणाबाच्या गटात न होते, काय संजय मामाच्या गटात न होते, काही थोडे शांत होते. मग आता आमच्या गावातले नागेश भोसले युवा उद्योगाचे आहेत, ते नारायणाबाचे होते. ग्रामपंचायतीला त्या माझ्या गावातल्या स्थानिक विषयावर जर बोलायचं म्हणलं तर ते संजय मामा शिंदे आणि नारायणाबा पाटील असं मिळून एक गट असतो, पण तो टिकत नाही. आमच्या पुढे आमचीच पार्टी निवडून येते. ही आता हिवऱ्याचे माजी सरपंच पाटील गटातनं बागल गटात आलेत. आणखीन भविष्यामध्ये मोठे मोठे तालुका स्तरावरचे जे काही पुढारी आहेत, मोठे नेते आहेत, त्यांचंसुद्धा बागल गटामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. योग्य वेळी त्यांचीसुद्धा नावं आपल्याला सांगितली जातात.